सांगितले, आपण जे करतोय तुमच्या मनात शंका असू देऊ नका, हा धर्म आहे, हा अधर्म नाही आहे. आपल्याला महाभारताने हेच शिकवलंय, महाभारताने सांगितलंय आपल्याला हा अधर्म नाही आहे, ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बैमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करतायत, नैतिकता असलीच पाहिजे. एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे काही छोटे नेते आहेत? हे काय काल राजकारणात आले आहेत की मी काहीतरी मोहिनी टाकतील आणि ते माझ्या मागे येतील? ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल. की आज आपण जे करतोय, मी दाखले का सांगितले, याकरता सांगितले, आपण जे करतोय तुमच्या मनात शंका असू देऊ नका, हा धर्म आहे, हा अधर्म नाही आहे. आपल्याला महाभारताने हेच शिकवलंय, हा अधर्म नाही आहे. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहिती होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सांगितलं की कपडे घालून जा. आणि लज्जा रक्षणाचे कपडे घालून कर्ण गेल्यामुळे त्याची कवच कुंडल जी आहेत ती त्याला पूर्ण मिळाली नाही. दुर्योधन चुकलं, त्याच्या मांडीवर प्रहार केला दुर्योधनाच्या. कर्णाची कवच कुंडल काढून घेतली. गांधारीकडे जाताना दुर्योधनाला त्या ठिकाणी कपडे घालायला लावले. श्रीकृष्णाने काय काय केलं विचार करा. भीष्माला पराभूत करण्याकरता शिखंडीला उतरवलं. सूर्यास्तानंतर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आपलं चक्र त्या ठिकाणी टाकलं आणि सूर्यास्त भासवला आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा सहार करता आला. आणि सगळ्यात महत्वाचं, द्रोणाचार्यांच्या करता ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिरांना सांगितलं की तुम्हाला सांगायचं आहे की अश्वत्थामा गेला, ते म्हणाले मी खोटं बोलणार नाही, मी सांगेन अश्वत्थामा गेला नरोवा कुंजरोवा, म्हणजे नर गेला का कुंजर, म्हणजे नर गेला की हत्ती गेला मला माहिती नाही. कृष्ण एवढे हुशार होते की कृष्णाने काय केलं, कृष्णाने त्यांनी अश्वत्थामा गेला नरोवा कुंजर हे म्हणताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढंच ऐकू आलं, पुढचं काही ऐकू आलं नाही. त्यामुळे महाभारताने सांगितलंय आपल्याला हा अधर्म नाही आहे, ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बैमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. असं आहे की आपल्याला परित्राणाय साधुनाम लक्षात आहे, पण विनाशायचे दुष्कृताम हे देखील आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. आणि म्हणून अनेक लोक हे काय एवढं सांगतोय मी, अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करतायत, नैतिकता असलीच पाहिजे. आपल्या पक्षामध्ये आपण नैतिकता शिकतो, पण नैतिकतेने राजकारण करण्याकरता राजकारणामध्ये रेलेवंट राहावं लागतं. तुम्ही इरेलेवंट झालात तर तुम्हाला नैतिकता त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाला माहिती होतं की कुठे कुठे कूटनीती वापरली तरच आपण या युद्धामध्ये जिंकू शकतो. आणि म्हणून त्या त्यावेळी ती ती कूटनीती वापरण्याचं काम हे श्रीकृष्णाने केलं होतं. आणि म्हणून सांगतो, लोक म्हणतात की तुम्ही दोन दोन पक्ष फोडले, कोणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. पहिल्यांदा तर मला हे विचारायचं आहे, सुरुवात कोणी केली? जनादेशाची हत्या करण्याचं काम हे 2019 मध्ये कोणी केलं? आणि माझा सवाल आहे, जे म्हणतात तुम्ही पक्ष फोडले, मला एवढंच सांगा, एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे काय छोटे नेते आहेत? हे काय काल राजकारणात आले आहेत की मी काहीतरी मोहिनी टाकतील आणि ते माझ्या मागे येतील?
विचारपूर्वक आले आहेत हे लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, हे सांगताना मला याच्यामध्ये माझ्या मनात संभ्रम नाहीये की शिवसेनेशी जी आमची युती झाली आहे, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची जी आमची युती झाली आहे ही आमची इमोशनल युती आहे. 25 वर्षाची आमची मैत्री आहे. भाजप आणि सेना ठीक आहे, वादळं आले असतील, व्यक्ती व्यक्तींचं काही झालं असेल, पण आम्ही एका विचाराने समोर आलेले लोक आहोत, त्यामुळे ही आमची इमोशनल मैत्री आहे. आणि राष्ट्रवादीशी आम्ही काल परवा जी युती केली ही आमची पॉलिटिकल मैत्री आहे, ही आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढच्या 10-15 वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल, माझ्या मनात शंका नाही आहे, ती आमची इमोशनल मैत्री होईल. पण आज हे आमच्या मनामध्ये स्पष्ट आहे.